नमस्कार पूजा आरी डिझाईनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण स्टे चेन स्टिच बनवल्याच्या नंतरून तिला आपलं जेव्हा डिझाईन संपते तर तिथे आपण गाठ कशी मारायची हे आज बघणार आहेत तर चला व्हिडिओ सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर जशी मी ही लाईन ओढून घेतलेली आहे तशी लाईन आखून घ्या ही लाईन याच्यासाठी ओढायची की म्हणजे आपल्याला सरळ लाईनीमध्ये आपली डिझाईन म्हणा किंवा काय बनव बनव बनवता येण्यासाठी तर आपण सुरुवात करूया तर सर्वात पहिला मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की आपण खालून जेव्हा वरती आपण चेन स्टिच बनवायची तर आपल्या हाताची पोझिशन कशी असली पाहिजे आपला हात आपण खालून कसा ओळवला पाहिजे तर त्या पद्धतीने तर आता बघा मी हे बघा सुरुवात करते जसं मी सुरुवात मागे सांगितलेलं आहे की जेव्हा आपण सुरुवात करतोय डिझाईन बनवायला तर ज्या दिशेने आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्याच्या विरुद्ध दिशेने एक पहिला टाका टाकून घ्यायचा की जेणेकरून आपली तिथे एक गाठ बसली जाईल तर ही बघा चा ही अशी आणि आता आपण स्टिच बनवायला सुरुवात करूया चेन स्टिच म्हणत किंवा कोणतंही तुमचं आधीचं काम असेल तर ते पूर्ण झाल्याच्या नंतर आपण गाठ तिथे बांधायची कशी किंवा तिला गाठ कशी मारायची तर ते समजत नाही तर तेच आज आपण बघणार आहे तर हे आपली बघा स्टिच हे आता माझं इथं समजा माझं डिझाईन संपलेले आहे तर आता आपण काय करणार आहेत जो आपला सुईमध्ये धागा आता सध्याला त्याच्यामध्ये अटकलेला आहे तर त्याला आपण थोडासा वरती खेचणार आहेत हे असा आणि त्याच धाग्याच्या मधून आपण जवळून परत खालती सुई घालून जो आपल्या खाली हातामध्ये धागा आहे त्या सुईमध्ये अटकवून तो सुई त्या आपण जो वरती सोडलेला धागा आहे त्याच्या मधून खेचायचा आणि हे बघा मधून खेचल्याच्या नंतरून जो पहिला धागा आहे तो आपण दुसरा खेचलेल्या धाग्याच्या मधून खेचून परत मधून खेचून त्याला खेच टाईट ता, करायचा आणि ही बघा ही आपली घाट बसली अशी तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा दाखवते हे बघा आपण चेन स्टिच सुरुवात केली ही मागे आपण एक टाका टाकला परत आपली नॉर्मलवाली आपली चेन स्टिच आपण बनवायला सुरुवात केली आणि आता बघा मी आता ही खालून धागा खेचला ना तर मी त्याला काय केला वरती हे बघा हे असा लुक त्याला बनवला आता त्याच याच्यामधून मी त्याच्या जवळून खाली सुई घालून खालूनचा परतचा दुसरा धागा आहे तो की त्याच्या मधून खेचते हे बघा हे मधून आणि आता हा मधून खेचलेला धागा आहे ह्या तर मी काय करते जो आपण पहिला सोडलेला धागा आहे ना त्याला त्याच्यामधून खेचते असा आणि हे बघा ही आपली गाठ ही, ही बसली तुम्हाला समजलं नसेल तर परत अजून एकदा मी तुम्हाला दाखवते की कसं हे बघा हे मी पहिल्याच चेन स्टीच सुरुवात केली ही अशी हे, हे बघा मी थोडं लांब लांब दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल हे अशी हे बघा आता मी ही चेन स्टीच जी माझ्या सुईमध्ये ऑलरेडी धागा आहे त्याला मी वरती खेचला हा त्याच्या बरोबर जवळून मी सुई खालती घालून खालून खाल। परत अजून एक धागा खेचला आणि तो आपण पहिला सोडलेला आहे त्याच्यामधून काढला हे बघा आणि आता जो आपल्या सुईमध्ये आहे तो धागा तसाच ठेवून जो आपण पहिला सोडलेला धागा आहे त्याला त्याच्यामधून काढायचा आहे आणि तो सुईमध्येच पकडून आपली गाठ पक्की करून घ्यायची आहे हे बघू शकता या पद्धतीने समजला जसं आता बघा तुम्ही कोणतीही आरीचं काम करा त्याच्यानंतरून गाठ बांधण्याची पद्धत ही हीच आहे तुम्ही याच पद्धतीने कोणत्याही आरीचं काम संपवल्याच्या नंतरून गाठ मारू शकता आता जसं मी हे माझं हे झालं संपलं संपल्याच्या नंतर मी सुईला वर खेचला वरती खेचल्याच्या नंतरून परत जवळून सुई खाली घालून खालून, खालून धागावरती खेचून जो सोडलेला धागा आहे त्याच्यामधून खेचला आणि जो आपण मधून खेचलेला धागा आहे त्याच्यामध्ये आता आपण जो सोडलेला धागा आहे तो त्याच्यामध्ये खेचायचा सुईमध्ये तो पकडून धरायचा आणि खालूनचा आपल्या हातात धागा आहे तो खेचून धरायचा म्हणजे तो खा वरचा आपले गाठ आपली पूर्ण बसली जाते आणि जेव्हा तुम्ही गाठ मारणं किंवा काम करणं जेव्हा सुरुवात करतील तर हे वरती जे आपल्याला असे दिसतात आहे ना हे जे आपल्याला वरती त्याचे पॉय हे दिसतात धागा सुटलेला किंवा काय तर काय फरक पडत नाही कारण हे सुरुवातीला आपल्याला थोडंसं असं राहतंच कारण आपल्याला सवय नसते आपण करत नसतो सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट फिनिशिंगनं तर जमणार नाही त्याच्यामुळे याचा काय प्रॉब्लेम नाही तुम्ही असा सुटला तरी काय हरकत नाही जर असा सुटलाच असेल आणि तुम्हाला असं वाटतं की हे खराब दिसते तर काय करायचं आपली सुई ना खालून आता बघा हा धागा बघा हा मी तुम्हाला दाखवते हा जो आहे आपला जास्त आहे ना तर आता कसं करायचं जर तुम्हाला असं वाटतं की नाही खराब दिसते मला फिनिशिंग पाहिजे आहे तर मी त्यासाठी काय करणार ही जी खालून आपली सुई आहे ना बरोबर त्या टाक्याच्या इथे का काढणार ही अशी आणि तो जो धागा आहे आपला हा जो वरतीचा धागा आहे त्या सुईमध्ये मी अटकवेल आणि सुईमध्ये अटकून काय करेल मी त्याला खालती खेचेल सुईमध्ये अटकवला हे बघा एक हे असा आणि हे बघा हे मी खालती खेचलं आता झालं ना आपलं फिनिशिंग व्यवस्थित हे बघा आता तुम्हाला परत एकदा दाखवते आता जसं का मी हा धागा हा मला नको आहे वरती हा दिसायला घाण दिसतो ना म्हणून तर मग मी काय करेल मी खालून सुईवरती करेल या पद्धतीने हे अशी आणि त्याच्यामध्ये तो जो धागा आहे ना तो मी त्याच्यात अटकवेल आणि बस खालती खेचायचं आहे त्याला बाकी काय नाही या पद्धतीने हे बघू शकता तुम्ही आता की जो आपला वरती पहिला धागा दिसत होता पण आता तो कसा मी खाली खेचल्याच्या नंतरून तो एकदम फिनिशिंगने दिसतोय आणि तुम्ही जस जसं आरी वर्क करतील ना तस तसं तस तुमचे हे धागे पण परत ना दिसणार नाहीत कारण तुम्हाला ती प्रॅक्टिस होऊन जाते तुम्ही रेग्युलर सराव करणार सतत करत राहणार त्याच्यानंतर हे तुमचे धागे नावरती दिसणारच नाहीत त्याच्यामुळे काळजी नाही करायची पण सुरुवातीला जेव्हा आपण करतो सुरुवात आपण जेव्हा करतो बनवण्याची हे करण्याची तर तेवढं थोडंफार तरी राहतच वरती ते आपण पटकन खाली घालण्याच्या नादामध्ये काय होतं मग आपली चेंज स्टीच सुटली जाते आपल्याला ते कसं समजत नसतं अगोदर की आपल्याला किती तिथं टाईट खेचायचंय किती काय करायचंय त्याच्यामुळे मग हे असं राहिलं तरी सुरुवातीला काय हरकत नाही आणि जसं जसं तुम्ही करत राहतील तुमच्या आरीचं काम करत राहतील प्रॅक्टिस करत राहतील तस तसं तुमची ही फिनिशिंग पण व्यवस्थित येत राहणार तर कसा वाटला हा आजचा तुम्हाला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय समजलं नसेल तर मला विचारा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद